आपल्या मूळ गावी पायी परतताना काही किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर थकून रेल्वे ट्रॅकवर अंग टाकलेल्या 16 कामगारांना मालगाडीने चिरडले. या अनपेक्षित घटनेमुळे प्रशासन हादरलं असून शहरातील अशा अनेक मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी आज स्वतः पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परप्रांतीय मजुरांशी संवाद साधत त्या मजुरांना घरी पाठवण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. विनापूर्व तयारी, टाळेबंदीची घोषणा आणि कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यात झालेल्या दिरंगाईची किंमत काल 16 कामगारांनी आपला जीव गमावून दिली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे प्रशासन हादरले असून परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वतः मजुरांशी संवाद साधत त्यांना पाठवण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. आम्ही तुमचे नाव रजिस्ट्रेशन करून तुमच्या राज्याला पाठवू आणि तिथून एंट्री पास मिळताच आम्ही तुम्हाला येथून रेल्वेने पाठवू. आज MP साठी तर उद्या UP साठी रेल्वे जाणार आहेत. तसेच पुढील 3 ते 5 दिवसात सर्व कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. जवळजवळ 500 लोक आहेत, ते परप्रांतीय आहेत. त्यांचे आम्ही नाव नोंदणी करू, त्यांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगितला की आत्ता पॉलिसी, सरकारची पॉलिसी एकदम क्लिअर झालेली आहे. तुमच्यासाठी लवकर रेल येणार, फक्त वेळ कशासाठी लागणार, तुमचं नाव नोंद करू आम्ही, नोंद करून तुमचे स्टेटचे लोकांना पाठवू आणि नो ऑब्जेक्शन येतील मग रेल इमिजिएटली येईल. काही कंडिशनमध्ये थोडेफार कॉन्ट्रीब्युशन आपल्याला रेल तिकटसाठी थोडेफार करावं लागेल, तो देखील मी त्यांना समजावून सांगितलेला आहे. लोक आमचे तयार आहेत आणि असं आम्हाला वाटते की 2-3 दिवसाचे आत त्यांची आम्ही सर्व व्यवस्था करून त्यांच्या गावी सुखरूप पाठवून देऊ. तसेच या 3 ते 5 दिवसांमध्ये परप्रांतीय कामगारांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था धवल क्रांती रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि पोलीस कम्युनिटी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. धवल क्रांती रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि पोलीस कम्युनिटी बरोबर काम करतो. हे सर्व CP सर चिरंजीव प्रसाद यांच्या माध्यमातून जे बाहेर गावी जे लोक जाणार आहेत, जाने वाले हैं, उनको हम हर स्टेट के अलग अलग करके उनका खाने का रहने का ये कर रहे हैं. और एक हर रोज़ एक एक ट्रेन जाने वाली है, आज MP की जाने वाली, कल बिहार की, तो उनको भेज देंगे. कितने लोग हैं टोटल? टोटल ये 500 लोग. 500 लोग अभी इनको कहाँ ले जा रहे हैं आप गाड़ी में? अभी यहाँ सेवा ट्रस्ट ये कॉलेज है, वहाँ लेके जाएंगे, वहाँ उनको खाना नाश्ता ये दे देंगे, उनको मास्क दे देंगे, साबुन दे देंगे हाथ धोने के लिए, और एक एक करके हम भेज देंगे.